मित्रांनो, विश्व आदिवासी दिवसाच्या दिवशी आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये टिपरी नाच पाहायला मिळाला. हा नाच खरं तर मी पहिल्यांदा पाहिला, त्याच्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मित्रांना विचारलं, तसेच जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांना देखील विचारलं. त्यातलेच विनोद दुमडा सरांनी खूप छान माहिती दिली त्याच्याबद्दल, आणि मित्रांनी दिलेली माहिती देखील खूप छान होती. टिपऱ्या नाच हा नाचण्यासाठी आपल्या अंगामध्ये ते कौशल्य पाहिजे, प्रॅक्टिस करावी लागते, तो नाच शिकावा लागतो, त्यानंतरच आपण तो नाच नाचू शकतो, किंवा आपण पाहून पाहून तो नाच शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण की दोन काठ्या हातामध्ये घेऊन आणि राऊंड राऊंड फास्ट फिरत एकमेकांच्या काठ्यांवर ते आदळ वाजवणे हे शक्य हो म्हणजे शक्य झालं पाहिजे, नाहीतर एखाद्याच्या डोक्यामध्ये लागलं तर तेल निघाला समजा. तर विनोद दुमाडा सरांनी खूप छान सांगितलं की हा नाच असं सांगत असतील की तो गुजरातमधून आला, तो मूळ वारल्यांचं नाही असं सांगत असतील तरी देखील गुजरात आणि महाराष्ट्र हा 1960 नंतर उदयास आलेली ही दोन राज्यं आहेत. 1960 नंतर ही निर्माण झाली राज्य. त्याच्या आधी देश बॉम्बे प्रेसिडेन्सी होता. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या आधी हा प्रदेश वरलाट प्रदेश म्हणून ओळखला जात होता. हा नाच मूळ आदिवासींचाच आहे, कारण की हा नाच जपताना येथील ट्रायबल कल्चरमध्ये हा नाच जपलेला ट्रायबल कल्चरमध्ये दिसून येते. या नाचातूनच दांडिया नाच बाहेर आला असेल किंवा उदयास आला असेल असे विचारवंत किंवा जे इतिहास अभ्यासक आहेत ते सांगत आहेत, आणि हे पट्टे देखील, कारण की दांडिया नाच ह्या प्रकारेच आहेत, पण दांडिया नाच ह्याच्यापेक्षा सोपा आहे जो ह्याच्यातूनच काढला असेल. तर खूप छान व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पहा आणि नक्की शेअर करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. Go ahead.